कोल्हापूरचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री मारुती माने आणि माजी नगरसेविका सौभाग्यवती स्मिता मारुती माने आणि मंथन फाउंडेशन कोल्हापूर. मुंबई उच्च न्यायालयाची कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी गेली 38 वर्ष लढा सुरू आहे. इतका प्रदीर्घ काळ लढा देऊनही निर्णय झालेला नाही. या मागणीकडे मायबाप सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चक्क डोळे बांधून मुंबई हायकोर्टाच्या इमारतीपर्यंत धावण्याचा प्रयत्न केला. सुमारे 2 कोटी लोकांचा आणि 6 जिल्ह्यातील जनतेचा हा प्रश्न घेऊन राज्य सरकारचा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव पद्धतीनं धाव घेण्यात आली. झोपलेल्या न्यायव्यवस्थेला जागा करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचं यावेळी प्रसाद जाधव यांनी सांगितले. आमच्या कोल्हापूरच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत आणि शासनानं आणि सर्व प्रशासनानं त्याकडं जाणीवपूर्वक डोळे झाक केले असं आमच्या सर्वांचं म्हणणं आहे. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्तानं दरवेळी आम्ही लक्षवेधी धाव घेत असतोय. खंडपीठासाठी बरीच वर्ष आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमातून वकील बांधव पक्षकार आणि नागरिक 2 कोटी लोकांचा प्रश्न 6 जिल्ह्यासाठी आम्ही मांडत आलेलो आहे, पण आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळं या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पूर्ण करण्याबरोबरच या आपल्या माध्यमांच्याद्वारे मी प्रतिकात्मक डोळे झाक सर्व आमच्या मागण्यांच्याकडं कोल्हापूरच्या केल्यामुळं आणि प्रामुख्यानं खंडपीठाच्या मागणीकडं दुर्लक्ष झाल्यामुळं अतिरिक्त धाव हायकोर्टपर्यंत घेतलेले आहे आणि प्रतिकात्मक डोळे झाक झाल्यामुळं मी डोळ्यावर काळी पट्टी बांधून हायकोर्टपर्यंत धावलेलो आहे आणि अशा अभिनव पद्धतीनं आम्ही लक्ष शासनाचं इथं घेतलेलं आहे. लवकरात लवकर 6 जिल्ह्यासाठी खंडपीठ कोल्हापुरात व्हावं अशी आमच्या सर्व कोल्हापूरातल्या नागरिकांची इच्छा आहे. अशी मी आपल्याला आग्रहानं आपल्या माध्यमांच्याद्वारे आपला संदेश पोहोचवा अशी मी आपल्याला विनंती करतोय. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन